नमस्कार, मी पंजाबच्या हवामान अभ्यासक मुकाम पोस्ट हुबळी धामणगाव उपशिल्लो जिल्हा परभणी. आज आहे 26 सप्टेंबर 2023. आजपासून सर्व शेतकऱ्याला परत एकदा अंदाज देत आहे. सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, शेतकऱ्यांनो 26 सप्टेंबर 27 सप्टेंबर 28 29 30 आणि 1 ऑक्टोबर पर्यंत राज्यामध्ये ठिकठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्ष द्यायचा. आणि परत एकदा सांगू इच्छितो, पावसासंदर्भात वेगवेगळ्या ठळक घडामोडी सांगतो. राज्यात आता 1 ऑक्टोबर पर्यंत जोरदार पाऊस पडणार. सोयाबीन काढणीसाठी वरून राज्य विश्रांती देणार. त्याच्यानंतर राजस्थानमधून मान्सूनने माघार घेतली. 4 तारखेपासून महाराष्ट्रातून मान्सून माघार घेणार आहे. 5 ऑक्टोबर पासून हवामान कोरडं राहणार आहे. आणि नवरात्रामध्ये देखील यावर्षी पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, म्हणजे आज आहे 26 सप्टेंबर 27 28 29 30 आणि 1 ऑक्टोबर पर्यंत राज्यामध्ये कोणत्या कोणत्या भागामध्ये जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. पण हा पाऊस पडताना भाग बदलत पडणार आहे, म्हणून सर्व शेतकरी हा अंदाज लक्षात घ्यावा. कारण की सर्वदूर पाऊस नाही, भाग बदलत पडणार आहे, पण जोरानं पडणार आहे, वडी नाले वाहणारा पडणार आहे, छोटे छोटे तळ्यामध्ये पाणी येणारा पडणार आहे, म्हणून हा अंदाज घ्यायचा. त्याच्यामध्ये सुरुवातीला सांगू इच्छितो, मुंबई म्हणजे जास्त पाऊस पडणारे जिल्हे सांगू इच्छितो. मुंबईला खूप जास्त पाऊस पडणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये देखील खूप पाऊस पडणार आहे ह्या 5 दिवसामध्ये. त्याच्यानंतर कोकणपट्टी संपूर्ण 5-7 जिल्ह्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर पुण्याला खूप पडणार आहे, सातारा तसेच सांगलीला खूप पडणार आहे, कोल्हापूरला देखील पडणार आहे, सोलापूरला देखील आहे, बीडला आहे, परभणी आहे, लातूर आहे, नगर जिल्हा आहे, संभाजीनगर आहे, लातूर आहे, नांदेड देखील आहे. या जिल्ह्याला चांगला पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर अतिमुसळधार पाऊस कुठं कुठं होणार आहे, त्याच्यामुळे त्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यावा. खास करून सगळ्यात जास्त कोल्हापूरच्या सर्व शेतकरी बंधूंनी काळजी घ्या, कारण की आपण आपल्या गुरु जनावराची काळजी घ्या. कारण की 1 ऑक्टोबर पर्यंत तुमच्या कोल्हापूर भागामध्ये खूप मोठा पाऊस राहणार आहे. परत नदी नाल्याला पूर येणार आहे. त्याच्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क करावे. त्याच्यानंतर हे करत असताना परत द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, राज्यामध्ये 1 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस आहे. आणि 5 ऑक्टोबर पासून हवामान कोरडं राहणार आहे. 5 ऑक्टोबर पासून हवामान कोरडं राहिल्यामुळे तुम्हाला छाटणीसाठी सगळ्यात महत्वाचा म्हणजे चांगली म्हणजे वातावरण तयार होत आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्या. ज्यांची सोयाबीन काढणी आली आहे, म्हणजे आता 1 ऑक्टोबर पासून ज्यांची सोयाबीन काढायला येणार आहे, त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, म्हणजे 2 ऑक्टोबर पासून हवामान कोरडं होणार आहे. आणि त्याच्यानंतर 5 ऑक्टोबर पासून राज्यामध्ये कडक ऊन पडणार आहे, म्हणून त्यांनी सोयाबीन काढणी करून लगेच 1 दिवस वाळल्याच्या नंतर लगेच झाकून ठेवावे. त्याच्यानंतर द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 5 ऑक्टोबर पासून हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून छाटण्यासाठी हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. आणि राज्यात एकंदरीत परिस्थिती बैठी तर राज्यात आज आहे 26 ऑक्टोबर पासून, म्हणजे आजपासून ते 26 सप्टेंबर पासून ते 1 ऑक्टोबर दरम्यान दररोज भाग बदलत वेगवेगळ्या ठिकाणी असा जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्या. पण परत सर्वांना सांगू इच्छितो, नंतर यावर्षी नवरात्रामध्ये एकदा परत पाऊस येणार आहे, म्हणून हे देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक अंदाज दिला जाईल. आणि माझ्या सर्व शेतकऱ्याचं सोयाबीनचं या अंदाजापासून नुकसान वाचविण्यात येईल, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा. धन्यवाद.